नमस्कार मी धनश्री हेमंत जोशी एका हरिणीने या कथेचा दुसरा भाग आज आपल्यासमोर सादर करणार आहे तर मंडळी काही दिवसांनी आनंदची मुंबईला बदली झाली पहिल्या क्षणात प्रश्न आला तो म्हणजे मुक्ता हरिणीचे काय आनंद बरोबर घेऊन जाऊ शकत नव्हता नंतरचा मॅनेजर झंझट घेणे शक्य नव्हते गावातील अगदी प्रतिष्ठित लच्छाम रेड्डीने सुद्धा व्यवहारिक चातुर्य दाखवून आम्हाला फॉरेस्ट ऑफिसरचे झंझट नको म्हणून असमर्थता दाखवली ते खरेही होते आनंदकडे दुर्लक्ष केलेल्या वन अधिकाऱ्यांनी नंतर अजिबात दया माया न दाखवता कायदेशीर कारवाई नक्कीच केली असती याची आनंदला खात्री होती एकीकडे आपल्या राज्यात परत जाण्याचा आनंद तर दुसरीकडे मुक्ताला कायमचे जंगलात सोडण्याची आलेली वेळ ही हुरहुर इतके दिवस उत्तम माणसं आलेली सर्व गावची लाडकी मुक्ता खाण्यापिण्याची कोणतीही काळजी ददात नसलेली निरागस मुक्ता जंगल कायद्याचा कोणताही अनुभव नसलेली मुक्ता तिचे काय होणार किती महिने किती दिवस जिवंत राहणार शेवट कसा होणार उपासमारी नाही की शिकाऱ्याचे सर्वात सोपे भक्ष का असेच काही अशा अनेक विचारांमुळे आनंदची रात्रीची झोपच गेली आनंद रात्री उठून लाईट लावून सोफ्यात बिनधास्त निश्चिंत पहुळलेल्या मुक्ताकडे पाहत बसायचा मग तर अजूनच वाईट वाटायचे गावातील प्रतिष्ठित लोक व इतरांनी सर्व प्रकारे विचार करून शेवटी मुक्ताला जवळच्या डोंगरात सोडायचं ठरविले येणारा मॅनेजर उशिरा येऊ अशी आनंद आणि गावकरी मंडळी प्रार्थना करू लागले एका प्रकारे मुक्ताने सर्व गावाला लहान थोरांना चांगलाच लळा लावला होता तिचे आता सर्वांकडून जास्तच लाड होऊ लागले काही ती आता गावची लेख झाली होती आणि आता स्वगृही परत लग्नाआधीच नांदायला चालली होती काही उत्साही लोकांनी तर आनंद बरोबर तिचाही निरोप समारंभ करूयात म्हणून सुचविले आनंदने जायच्या दोन दिवस आधी मुक्ताला जंगलात सोडायचं ठरवले आनंद तिला एकदा त्या भागात घेऊन पण गेला होता तिची नाराजी स्पष्टपणे दिसत होती परत येताना गावजवळ आल्यावर ती सुसाट वेगाने घराकडे एकटीच पळू लागली हे पाहून आनंद अजून हा धरून गेला शेवटी नवीन मॅनेजर आले दोन दिवस तर शाखेचे कामकाज दाखवण्यातच गेले तो प्रसंग आला त्या निरागस पाळसाला याची काहीच कल्पनासुद्धा नव्हती पण आनंद मात्र रात्री अपरात्री उठून उगीच तिला थापटत असे हरिणाक्षी मोठे डोळे हळूच किलकिले करून मान दुसरीकडे करून परत झोपी जाई आनंद मात्र मंद प्रकाशात तिची हालचाल बघत कॉटवर पडून राहायचा मोठा लाईट लावलेला तिला आवडत नव्हता मग ती हळूच आनंदच्या कॉटखाली अंधारात झोपायला जायची वाढत्या वयामुळे चांगल्या नियमित खाण्यामुळे तिच्या अंगावर लकाकी आली होती काळे पांढरे ठिपके एकदम छान दिसायचे अंघोळ तर कळत नकळत रोजच व्हायची रविवारी सकाळी थोड्या लांबच्या डोंगरात तिला सोडण्याचे ठरले दोन दिवस अगोदर गळ्यातली घुंगरू काढून टाकले तिलाही ते सध्या आवडत नसावे मोठमोठ्या उड्या मारून पळापळी करून कोणताही आवाज न आल्यामुळे ती खुश होती मागील आठवड्यापासून तर आनंद तिला जाणीवपूर्वक फक्त जंगलात उपलब्ध असलेला हिरवा वाळलेला चारा देत होता पाणी सुद्धा देत नव्हता पण तिने दोन्ही गोष्टी स्वीकारल्या होत्या गावात काही मुलांनी तिच्यासोबत फोटो सेशन घेतले शाळेतल्या काही मुलांनी तर तिचे रेखाचित्र काढले शाळेच्या चौकातील सार्वजनिक फळ्यावर मुक्ता रविवारी जंगलात जाणार असल्याचे खडूने मोठ्या अक्षरात लिहिले होते काही निवडक लोकांनी लच्छाम रेड्डीचे दोन छोटे एका चपळ बैलानी चालणारे चकडे घेऊन गावापासनं दूरच्या देवीच्या पहाडात तिला सोडण्याचे ठरविले त्या भागात बरीच हरिणे वन्यप्राणी वास्तव्यास होते ताडोबा अरण्यास तो जवळचा भाग होता का कुणास ठेव त्या सकाळी ती आनंदपासून दूरदूरच जात होती भेदरल्यासारखी वागत होती तिचे नेहमीचे वागणे जाणवणे ने बदलले होते आनंद तिला मांडीवर घेऊन छकड्यात बसला तिचा छकड्यातील हा पहिला आणि शेवटचा प्रवास हिरवा चारा आणि पाणी तर भरपूर घेतले होते रस्त्यात एका ओढ्या काठी मुद्दाम थांबून तिथेच वाढलेले गवत आणि पाणी दिले आनंद जंगलात अगदी धाप लागेपर्यंत खोलवर पहाडा चालत गेला गळ्यात नावाला बांधलेली बारीक दोरी होती मध्येच परत गावात जाऊ नये म्हणून आणलेले डबे एका मंद वाहणाऱ्या ओळ्याकाठी बसून खाल्ले यावेळेस तिला मुद्दाम मोकळे सोडले तिथून जंगलात गेली तरी तिच्या दृष्टीने सेफच होते पण ती जागची हल्लीसुद्धा नाही तर जास्तीत जास्त आनंदच्या जवळजवळ वावरू लागली एका जागी मुक्ताला सोडण्याचे ठरले पुढे थोडी दाट झाडे व त्याखाली भरपूर गवत पण होते आनंदची धडधड वाढली ती एक प्रकारे खुश दिसत होती शेवटी तो क्षण आलाच आनंदने तिच्या गळ्यातील नावाला बांधलेली दोरी तोडली मुक्ता तुला मानवी बंधनातून मुक्त केले आहे तुझे जीवन तू तु जगू शकतेस तुझे कुटुंब वाढव सुखी राहा म्हणून असा तिला आशीर्वाद दिला पण कोण जाणे जवळजवळ पाच मिनिटे ती घुटमळत राहिली थोडी दूर जाऊन पलीकडच्या अफाट मुक्त विश्वाकडे जाऊन परत आनंदकडे आली सर्वजण तिला तिकडच्या तुझ्या जगात जा असे आवर्जून परत परत सांगत राहिले शेवटी तिला काय वाटले माहीत नाही पण मोठमोठ्या उड्यामारीत ती दाट झाडीकडे निघून गेली नंतर एकदा वळून पाहिले स्तब्ध उभी बाप रे आजही ती निष्पाप काहीतरी सांगू इच्छिणारी त्यावेळी जास्तच तजेलदार डोळे असणारी मुक्ता जशीच्या तशी रंगीत फ्रेमच्या रूपाने आनंदच्या हृदयात सामावली गेली तलाम दुगू सोडण्यापूर्वी आनंद पुन्हा गुपचुप दोघांना घेऊन त्या जागी गेला चार तास थांबला पण मुक्ता आनंदला किंवा गावकऱ्यांना कधीच दिसली नाही कन्यादानाचा हा हृदयस्पर्शी अनुभव आनंदला लग्नाआधीच मिळाला त्याच्या मनावर कायमचा कोरला गेला गोंदला गेला कधीतरी एखाद्या निवांत हुरहुरणाऱ्या संध्याकाळी आनंदच्या दृष्टीने अज्ञात प्रवासाला गेलेल्या मुक्ताची वर्षांनी सुद्धा हुळहुळणाऱ्या जखमेवर खपली कधीच धरली नाही या हरिणांच्या प्रेमात काय वेळातच आनंद पडला सुरुवातीचा हा हरिण छंद काही वर्षात अति आवडमध्ये झुकला भारतातील नव्हे तर या जगातील सर्व हरिणांचा त्यांच्या संबंधित सर्व माहिती गोळा करण्याचा लावला त्यातच त्याला ब्रिटिश सरकारची हरिण अभ्यासाची सुमारे पस्तीस वर्षापूर्वी स्कॉटलँडमध्ये एका आंतरराष्ट्रीय संशोधकाच्या शेतावर शिक्षण व अनुभव घेण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षाच्या दीर्घ कालावधीत आजमीतीच हरिणाबद्दल जगातील विविध प्रकारचे मनोरंजक माहिती सविस्तरपणे जसे एकूण प्रजाती एकशे ऐंशी पैकी भारतात फक्त दहा जाती आहेत तसेच नष्ट झालेल्या दुर्मिळ जाती हरिणांसंदर्भात जगातील विविध वाङ्मय धार्मिक व इतर उल्लेख शेक्सपियरसारख्या लेखकांनी केलेला वारंवार उल्लेख देशोदेशीची टपाल तिकिटे नाणी चलनी नोटा सैन्यातील तुकड्यांची चिन्हे परदेशात झालेले होत असलेले संशोधन इत्यादी माहितीचे संकलन झाले आहे सर्वसामान्य भारतीयांना भारतात आढळणाऱ्या हरिणांना सोडून या अफाट विश्वाबद्दल अज्ञान आहे पण औत्सुक्यही तितकेच आहे हा माहितीचा खजिना सांप्रत व भावी पिढीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी छोटीशी सुरुवात म्हणून प्रथमच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी शहरात फोटो चित्र प्रदर्शनाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आनंद या विषयावर वेगवेगळ्या ठिकाणी सविस्तर व्याख्यान देत असतो पॉवर प्रॉईंट प्रेझेंटेशन करीत असतो जास्तीत जास्त लोकांना हरिणाविषयी जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल यासाठी आनंदची धडपड सुरू आहे आनंदनी परदेशातील हरिणांसंबंधित अनेक म्युझियम आणि अने डीअर फार्म पाहिले आहेत तेथील वास्तव्यात आणि नंतरही जगभरात या विषयावरील चालू असणाऱ्या घडामोडींशी आनंदचा कायमचा संपर्क आला आहे अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एखादे म्युझियम डीअर फार्म भारतात विकसित करावे असे आनंदचे स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी त्याला अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद